आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवरती. तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की मी कोकणात आलेली आहे आणि आहे शिमगोत्सव. तर शिमग्यामधला आजचा आमचा शेवटचा कार्यक्रम आहे तो म्हणजे धुलीवंदन धुलवटचा कार्यक्रम. आणि त्यासाठीच मी असे व्हाईट कपडे वगैरे घालून तयार झालेली आहे, कारण का रंगपंचमी म्हटल्यानंतर पांढरा रंग हा वियर केलाच जातो, घातलाच जातो. तर त्यासाठीच मी घातलेल्या आमच्या वाडीतल्या ऑलमोस्ट लोकांनी हे घातलेलंच आहे. तर पालखीने घरं घेऊन झालेले आहेत, खेळाने देखील घरं घेऊन झालेले आहेत. कालची तुम्ही माझी व्हिडिओ पाहिलीच असेल, घरी देव आला होता आपल्या. तर आज असा व्हिडिओ आहे की आज आमच्या मंदिरामध्ये पालखी बसणार आणि त्याच्यानंतर नकट्याचा खेळ होईल, खेळी नाचले जातील आणि एक ते दीड तास पूर्ण गावातले जेही आहेत ते पालखी नाचवतील. आणि पूर्ण आमचं जे गाव आहे त्याच्यामध्ये 12 वाड्या आहेत, तर 12 वाड्यांमधले सगळी लोक आज आमच्या पडवेकर वाडीमध्ये येणार आणि पालखीचा आनंद घेतील, नकट्याच्या खेळाचा आनंद घेतील. हे सगळं मी तुम्हाला पुढे माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आमच्या गावची परंपरा काय पारंपरिक रूढी आहे तुम्हाला नक्की पहाव्यात, हीच माझी इच्छा आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि या माझ्यासोबत आजचा कार्यक्रम बघायला. धुलवट सुरू झालेली आहे, बघू शकता तुम्ही, म्हणजे रंगपंचमी सुरू झालेली आहे. आता मी जाते मंदिरामध्ये आणि तिकडे आपली पालखी असेल, पाहू शकता तुम्ही. सगळेच कलरिंग मध्ये सगळेच कलर दिसत आहेत. हे बघा, हे बघा, आम्ही व्हाईट मध्ये लोक ब्लॅक दोघ जण आहेत आणि आमचं मस्त पैकी आता रंगपंचमी सुरू होणार आहे. तिकडे तर जाऊया आपण. Thank you.
आर्थिक
तुझा खेळ उभा असताना कोणीही पालखीच्या पायाला घालून भरती करावली असं नाही आहे. नाही उभा आहे कृपया आत्मने येऊन बसा. जागा व्यवस्था केली आहे तर आत्म लिया. Thank you.
Yeah.
हॅलो
ठिकाणी आपल्या सांगितल्याप्रमाणे शिमगावचा कार्यक्रम आपला जवळजवळ 8 दिवस चालू आहे. कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. त्याच निमित्ताने आमच्या शिवाजी ग्रामपंचायतीने सुद्धा आपल्या सर्व लहानतोड व गावच्या सर्व पदाधिकारी अध्यक्ष सेक्रेटरी व ग्रामपंचायत सर्वांना हार्दिक स्वागत. या ठिकाणी सुद्धा महिला वर्ग सुद्धा आपल्या